आताच आपण फळ बाजाराला भेट व चित्रगप्पा हा घटक अभ्यासला. तर आता मी तुम्हाला काही फळांची चित्रे दाखवणार आहे. ते चित्रातील फळ कोणतं आहे बरं ते तुम्ही ओळखायचं आहे. मज्जा येईल की नाही हा खेळ खेळायला. तर चला खेळूया हा खेळ. तर बघा बरं हे चित्र कशाचं आहे, कोणत्या फळाचं आहे. बरोबर, सगळ्यात आवडणारा तुम्हाला हा फळ कोणतं आहे बरं, तर आंबा. फळांचा राजा असतो आंबा, बरोबर की नाही. पिवळा पिवळा छान पकलेला आंबा खायला मज्जा येते की नाही. आणि आंब्याचा रस म्हणजे आपल्यासाठी तर मेजवानीच असते. तर हे फळ आहे आंबा. हे चित्र कशाचं आहे बरं, कोणतं फळ आहे. तर हे फळ आहे सफरचंद. लाल लाल छान पकलेलं सफरचंद खायला मज्जा येते की नाही. तर कुठून येतं हे सफरचंद, कुठे मिळतं. तर काश्मीर, जे आपल्या भारताचं नंदनवन असं म्हटलं जातं. तर हे फळ आहे सफरचंद. हे फळ कशाचं आहे बरं, छोटे छोटे दाणे लाल लाल, बरोबर रसदार असे दाणे खायला तोंडामध्ये छान मज्जा येते की नाही. हे फळ आहे कशाचं आहे, डाळिंब. काय म्हणतो आपण याला, डाळिंब. त्याच्यातले छोटे छोटे दाणे उघडून त्या फळाला आपण खातो किंवा त्याचा ज्यूस करून सुद्धा आपण पितो. हे फळ कशाचं आहे बरं, बरोबर पेरू. छान पेरू पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं की नाही. बरोबर, हिरवा आणि पिवळा पेरू असे दोन रंगांचे पेरू आपण बघतो. हे फळ कशाचं आहे, केळी. छान आवडतं की नाही तुम्हाला. आपल्या ग्रामीण भागामध्ये केळी म्हटलं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. बरोबर, तर पिवळी आणि कच्ची केळी म्हणजे हिरवी केळी याची ओळख आपल्याला आहे. कच्च्या केळ्यांची आपण भाजी करून सुद्धा खातो. हे चित्र कशाचं आहे बरं, बरोबर हे चित्र आहे द्राक्षे. हा छान, दोन प्रकारचे द्राक्षे असतात, हिरवी आणि जांभळी द्राक्षे. गोड आंबट लागतात की नाही द्राक्षे, खायला मज्जा येते, तोंडाला छान पाणी सुटतं. हे चित्र कशाचं आहे बरं, भला मोठा आकार. याला काय म्हणतो आपण, कलिंगड. उन्हाळ्यात आपण खातो की नाही, बाहेर ऊन तपलेलं असतं तेव्हा छान फ्रीजमधलं गारगार कलिंगड कापून खायला मज्जा येते की नाही. त्याच्यात छान काळ्या रंगाच्या छोट्या छोट्या बिया असतात आणि त्या बिया फोडून सुद्धा आपण त्याच्यातला गर खायला छान लागतो. तर हे आहे बोर, बरोबर की नाही. आवडतं ना तुम्हाला बोर, आंबट गोड लागतं. आणि अशाच प्रकारे आपण विविध फळांची चित्रे बघितली आणि त्या फळांची नावे आपण ओळखून घेतली. आली ना तुम्हाला मज्जा चित्र ओळख हा खेळ खेळताना.